हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्याच्याला येत आहे मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार। परंतु मार्गशीर्षमधला महालक्ष्मीचा, माता लक्ष्मीचा गुरुवार असून देखील त्याच्यामध्ये गुरुपुष्यामृत योग देखील जुळून येत आहे। तर आपण त्या मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत। या योगात शुभ मुहूर्तावर केलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण होतात, इतकंच नाही तर त्यात उत्तरोत्तर प्रगती होते। म्हणून हा भरपूर दिवसांनी जो गुरुपुष्यामृत योग असतो तर याला खूप महत्त्व आहे। असे मानले जाते माता लक्ष्मीचा आपल्यावर कायम आशीर्वाद असतो। शुभ कार्य, गुंतवणूक, नवा बिझनेस किंवा सोने, नवे घर खरेदी करण्यासाठी गुरुपुष्य नक्षत्र महत्त्वाचे मानले जाते। तर येत्या गुरुवारच्याला म्हणजे उद्याच्याला 28 तारखेला गुरुपुष्यामृत योग जो आहे तर उत्तररात्री 1:03 दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी 7:12 हा गुरुपुष्यामृत योग राहणार आहे। तर या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग जुळून येत आहे। तसेच या दिवशी ग्रहगोचरांमुळे काही राशींच्या लोकांना गुरुपुष्य योग लाभदायक ठरू शकतो। पुष्य नक्षत्रात हे अमरज म्हणजेच देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते। चला तर मग जाणून घेऊ खरेदी, गुंतवणूक आणि शुभ कार्याचे काही मुहूर्त। गुरुपुष्य नक्षत्र योग हा 28 डिसेंबरला जुळून येत आहे। नक्षत्राला मध्यरात्री म्हणजे 1:03 सुरुवात होत असून समाप्ती ही दुसऱ्या दिवशी 7:15 असणार आहे। याचा अर्थ असा की पूर्ण दिवस खरेदीचा शुभ मुहूर्त आहे। तर गुरुपुष्य नक्षत्रावर देवगुरु बृहस्पती आणि शनिदेवांचे आसन आहे, त्यामुळे घरात कोणतेही मंगल कार्य करण्यासाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते। गुरु बृहस्पतीला पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती, शुभ आणि समृद्धीचे स्वामी मानले जाते। या नक्षत्रात केलेली खरेदी अक्षय राहते असे म्हणतात। शुभ नक्षत्रात थोडे पैसे गुंतवले तर त्याचा परतावा मोठ्या स्वरूपात मिळत असतो। तर गुरुपुष्य नक्षत्रात काय करावे तर गुरुपुष्य योग नवा बिझनेस सुरू करण्यासाठी शेत जमीन, घर, वाहने, सोन्या चांदीचे आभूषणे, वही खात्यांसाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे। या नक्षत्रात केलेली खरेदी शाश्वत समृद्धी प्रदान करत असते। गुरुपुष्य नक्षत्रात सोने, पितळ, हत्ती, दक्षिणावर्ती शंख हे खरेदी केल्याने लक्ष्मी देवी आकर्षित होते। नवीन मालमत्ता किंवा फ्लॅट बुक तुम्ही करू शकता। याच्यामध्ये खरेदी केल्याने आपल्याला भरपूर फायदा होतो। तर गुरुपुष्य नक्षत्रात काय करू नये हे आपण पाहूया। तर पहिली गोष्ट म्हणजे मुहूर्त चिंतामणी नक्षत्र प्रकरण ग्रंथातील 10व्या श्लोकानुसार पुष्य पुनर्वसू आणि रोहिणी या 3 नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्यांचे आभूषणे, नवे वस्त्रे परिधान करू नये। या दिवशी सोने खरेदी करता येते पण ते परिधान करता येत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य नक्षत्रात विवाह करू नये। पुष्य नक्षत्राला ब्रह्माचा शाप मिळाला होता म्हणून या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही। तर गुरुपुष्य नक्षत्रात कोणता उपाय करावा हे देखील आपण पाहणार आहोत। गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सुक्ताचा पाठ आपण अवश्य करावा। असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच आपल्यावरती प्रसन्न होते, पैशाची कधीच चणचण आपल्याला भासत नाही। आणि आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्याला या दिवशी गुरुपुष्यामृत योगावरती श्रीयंत्रावरती आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे। तर या दिवशी आपल्या हातून माता लक्ष्मीची पूजा तर होणारच आहे, कारण मार्गशीर्षचा गुरुवार आहे। त्याच्यानंतरून आपल्याला सत्यनारायण पूजा जर पौर्णिमेच्या दिवशी कुणाच्या हातून झाली नसेल तर सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही उद्याच्या दिवशी घालू शकता।
त्यानंतर मंदिरामध्ये किंवा कुठे आपल्या घरी जर केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाला एक लोटाभर एक तांब्याभर तुम्ही पाणी टाका. पाणी टाकून चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि गूळ जो असतो चण्याची डाळ थोडीशी भिजत ठेवायची आहे आणि ती भिजलेली डाळ आणि त्यावरती थोडासा गूळ ठेवून केळीच्या झाडाला आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. तर गुरुपुष्य नक्षत्रात आपण नक्की काय खरेदी करण्यासाठी टाळावे ते आपण पाहूया. तर या नक्षत्रात सुई किंवा एखादी धारदार वस्तू खरेदी करणे आपल्याला टाळायचे आहे. दुसरं म्हणजे मान्यतेनुसार या नक्षत्रात जुन्या किंवा सेकंड हँड वस्तू खरेदी करू नये आणि काळे वस्त्र खरेदी करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही चामडाची वस्तू आपण या दिवशी खरेदी नाही करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.